ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आरग येथे सकल मराठा समाजाचा वधूवर मेळावा संपन्न. 360 वधूवरांची नोंदणी, उत्स्फूर्त प्रतिसाद, पालकांसह नातेवाईकांची उपस्थिती. मिरज पूर्व भागातील आरग येथे प्रथम सकल मराठा समाजाच्या वतीनं वधूवर मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मिरज रस्त्यावरील ओम मंगल कार्यालयात हा मेळावा झाला. यावेळी कर्नाटक राज्यासह जिल्ह्यातील विविध भागातून वधूवरांसह पालक नातेवाईकांची मोठी उपस्थिती होती. कर्नाटक सीमा भाग आणि महाराष्ट्र इथून अनेक जिल्ह्यातून सोलापूर पुणे इथून सगळे वधूवर आपल्या इथं नाव नोंदणी केली. 360 लोकांनी इथं वधूवर नोंदणी केलेली आहे. इथं विधवा, विधूर, अपंग, घटस्फोटित अशा अपंग अशा सर्वांची नाव नोंदणी केलेली आहे. सर्वांना योग्य अशी स्थळं उपलब्ध करून त्यांना जास्तीत जास्त मिक्स अशी 30 स्थळं सगळ्यांना प्रत्येकाला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येतील अशी ग्वाही आम्ही दिलेली आहे आणि ते आम्ही पूर्ण करू. आणि या सकल मराठा समाज आरग यांच्या वतीनं आम्ही असं पण जाहीर केलेलं आहे की आजच्या मेळाव्यामध्ये जी काही लग्न ठरतील त्या मेळाव्याचा खर्च स्वतः उचलून आम्ही ते लग्न आम्ही समाजाच्या वतीने करून देणार आहे. ही एक मोठी गोष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या हे समाजकार्य घडण्यासाठी आम्हाला जे एवढा प्रतिसाद मिळाला गावकऱ्यांच्या वतीनं, आरग गावाच्या वतीनं किंवा आरग समाजाच्या वतीनं, सकल मराठा समाज हा अगदी मोठ्या प्रमाणात होता. त्याबद्दल आरग गावाचं आणि सकल मराठा समाज आरग या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. आज दिनांक 26 रोजी आपण ज्या सकल मराठा समाज आरग यांच्या वतीने जो वधूवर मेळावा जो आयोजित केला होता यामध्ये सर्वप्रथम सगळ्या गावकरी आपल्या आरगीमधील सर्व समाज बांधवांच्या प्रयत्नामुळे हा कार्यक्रम अगदी यशस्वी पार पडला. ह्यात कोणतीही राजकीय हेवेदावे प्रत्येकाने बाजूला ठेवून ह्यात कोणताही राजकीय व्यक्तीचे संबंध नसताना जो समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व समाजाचे हार्दिक अभिनंदन. आणि जो कार्यक्रम जो घडला त्यात कोणी असं गैरसमज घेऊ नये की ह्या पक्षाचा कार्यक्रम झाला होता. मराठा समाज हा मराठा समाज आहे, ह्यात कोणत्याही राजकीय व्यक्ती किंवा ह्याचा काही संबंध नाही. सकल मराठा समाज आरग यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित होता आणि व्यवस्थित पार पडलेला आहे. आलेल्या सर्व दात्यांचं सर्वांचं अभिनंदन. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी समाजातील विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर सर्वांनी अल्पोहाराचा मनसोक्त आस्वाद घेतला. उपस्थित पालक नातेवाईकांनी एकमेकाशी चर्चा केली, मनसोक्त संवाद साधला. हा वधूवर मेळावा राजकारण विरहित संपन्न झाला. सकल मराठा समाज आरग यांच्या वतीने आज 26 मे 2024 रोजी आरग येथे वधूवर सूचक मेळावा आयोजित केलेला होता. या मेळाव्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील इतर जिल्ह्यांच्या मधून भरपूर वधूवरांनी उपस्थिती दर्शवली. उल्लेखनीय बाब म्हणजे जवळजवळ या मेळाव्यामध्ये 360 लोकांनी नाव नोंदणी केलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना जास्तीत जास्त सेवा पुरवण्याचं काम आमच्या मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरामध्ये आरग सकल मराठा समाज यांच्या वतीनं विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम आपण आयोजित करण्याचं नियोजित केलेलं होतं. त्याचाच हा भाग म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे हा वधूवर मेळावा म्हणजे आयोजित करू शकलो याचा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो. आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या या वधूवर मेळाव्याला सहकार्य केलं आहे त्यापैकी विशेष उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे दादासाहेब खोत निप्पाणी यांचं देखील आम्हाला सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभलं. याशिवाय ज्यांनी ज्यांनी नोंदी केल्या अशा सर्व वधूवरांचं त्यांच्या पालकांचं आमच्या आरग सकल मराठा समाजाच्या वतीनं हार्दिक आभार. सकल मराठा समाज आरग या मेळावा प्रथमच इथं आरगमध्ये झाला. मिरज तालुका, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सर्व जिल्ह्यामध्ये आरग हा गाव एक नंबर आणि त्याप्रमाणे मेळावा यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या लोकांनी जे प्रयत्न केले असा प्रयत्न कुठेही झालेला नाही. आता बरेच आम्ही मेळावा घेतले महाराष्ट्र कर्नाटक वतीन राज्यात आपण मेळावा बघतो त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्या सगळ्यात मोठा मेळावा एक नंबर झालेला आहे. आणि समाजासाठी जे लेणं असते ते लेणं द्यावं लागते. त्यासाठी आम्ही समाजाची जेवढी नावनोंदणी झालेली आहे त्यांना आम्ही 30 स्थळं व्हॉट्सअपद्वारे PDF करून आम्ही त्यांना पाठवतो प्रत्येकाला. ती आमची जबाबदारी आहे आणि समाजाने जे दिले ते आपण कुठलाही काही होणार नाही. ते 360 लोकांना त्या 360 लोकांना आम्ही बॉर्डर पाठवणार, मुलींना मुलांचं पाठवणार, मुलांना मुलीचे पाठवणार, 30 स्थळाचं नियोजन करून देणार. समाजाचं आम्ही ऋणी आहे असं समाजात आतापर्यंत कुठलाही कार्यक्रम झाला नाही, अगदी कुठलीही घडली चुकून घडला घडलेला नाही. सर्व उत्साहात कार्यक्रम झालेला आहे आणि बरेच लोकांनी मराठा समाजाने सहकार्य केलं व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे,
ज्यांनी पत्रकार पडले सर्व बंधूंनी आम्हाला सहकार्य केले. समाजाचं सर्वात मोठं सहकार्य आणि आपणही कुठलंही राजकारण याच्यामध्ये आणत नाही. समाजामध्ये राजकारण आणलं तर समाज चालत नाही, कारण राजकारण सोडून समाज करतो. यावेळी वधू वर पालक, नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.